नागपूर रेणू पंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. कोविड 19 या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्क राष्ट्रांच्या प्रतिनिधींबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. सार्कच्या नेतृत्वाखालील देशांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम आखावा, तसंच साऱ्या जगाला दक्षिण आशियानं एक वस्तुपाठ द्यावा अशी अपेक्षा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. कोविड 19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या 37 सीमारेषांपैकी 18 मार्गांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या हद्दीतून रस्त्यांवरून येणाऱ्या प्रवाशांची वाहतूक आज मध्यरात्रीपासून स्थगित होईल. बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि म्यानमार बरोबरच्या सीमारेषेवरून काही विशिष्ट तपासणी नाके वगळता कालपासूनच प्रवेशबंदी लागू झाली आहे. कोरोना प्रादुर्भावाला पायबंद घालण्याकरता शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी विविध कार्यक्रम तसंच शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याच्या शासनाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. अशातच आरटीई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची लॉटरी प्रक्रियाही यावर्षी हॉलमध्ये आयोजित न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काढण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी हवाई वाहतूक, रस्ते वाहतूक, नौकानयन, पर्यटन आणि रेल्वे या क्षेत्रात सुरक्षिततेसाठी कडक बंदोबस्त करण्याचं आवाहन संसदीय समितीनं केलं. संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा एक गट तयार करून आंतरराष्ट्रीय स्तराची सुरक्षा व्यवस्था तयार करावी. अतिभार वाहून नेणाऱ्या वाहनांवर बंदी आणण्यासाठी प्रत्येक टोल नाक्यांवर इलेक्ट्रॉनिक वजन काटा बसवावा अशाही सूचना या समितीनं केल्या आहेत. जम्मू काश्मीरच्या विकासासाठी लोकांचा सहभाग गरजेचा आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अपनी पार्टीचे प्रमुख अल्ताफ बुकारी यांच्या नेतृत्वाखाली 24 सदस्यीय शिष्टमंडळाबरोबर काल नवी दिल्ली इथं ते बोलत होते. राजकीय एकात्मतेच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमध्ये लोकशाही बळकट होईल असंही ते म्हणाले. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांनी उद्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडावा आणि बहुमत सिद्ध करावं असे निर्देश राज्यपाल लालजी टंडन यांनी दिले आहेत. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट सामने यंदा कमी अवधीत उरकले जाण्याची शक्यता असल्याचं क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटलं आहे. जगभरातील कोविड 19 साथ पाहता हे सामने 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करू शकता. नमस्कार.